नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या उंबरठाण वनपरिक्षेत्रामध्ये भीषण आग लागली. मडाचा दरा ढेप डोंगर डोल्हारी डोंगरावर वणवा भडकला. आगीमध्ये जंगलाचं मोठं नुकसान झालंय. सध्या वनविभाग वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जंगलामध्ये आगीची समस्या वाढत चालली आहे. जाबरवान पर्वतरांगांमध्ये भीषण आग लागली. 50 ते 60 हेक्टर जंगलाला आगीनं वेढलं. त्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये चालत्या गाडीला आग लागली. नोएडाच्या दिशेनं जात असताना गाडीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि काही क्षणामध्ये गाडीनं पेट घेतला. आगीमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. कोलकात्यामध्ये 5 मजली निर्माणाधीन इमारत कोसळली. मेतिया ब्रिज भागामध्ये ही घटना घडली. इमारतीखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. रेस्क्यूचं काम सुरू आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागानं मोठी कारवाई केली. एका प्रवाशाच्या कपड्याच्या शिलाईमध्ये सोन्याची तार आढळून आली. कस्टम्स विभागानं या प्रवाशाला ताब्यात घेतले. पुढची चौकशी सुरू आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देखील चड्डी गँगनं धुमाकूळ घातला. मध्यरात्री या गँगनं एका शाळेवर दरोडा टाकला. चोरट्यांनी 7 लाख रुपये लंपास केलेत. तोंडावर मास्क घातल्यानं त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोईम्बतूर दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान आज रोड शो करणार आहेत आणि त्यानंतर ते प्रचारसभेला संबोधित करतील. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोईम्बतूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनधारकांची कसून चौकशी केली जाते. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पुतीन यांनी 87.97% मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवला. 1999 पासून ते रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर सर्वाधिक काळ राहणाऱ्या जोसेफ स्टॅलिन यांचाही रेकॉर्ड पुतीन यांनी मोडीत काढला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे जोझिलाचा रस्ता पूर्णपणे बर्फानं झाकून गेला. सध्या ठिकाणी बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे.